मला एकच वाटतं की पिंगटांचा निर्णय करता करता एवढा उशीर झाला. खरोखरच दुर्दैवी बाब आहे की एखादा अधिकारी ज्यावेळी एखाद्या ठिकाणी प्रशासनाचा बसतो आणि त्याला सर्व अधिकार प्राप्त होतात आणि जणू काय तो सर्व सर्व आहे अशा पद्धतीने तो करत असतो, तर खरोखर अशा अधिकाऱ्यांना ट्रेनिंग केलं पाहिजे. कारण ज्यावेळी त्यांच्या हातात एवढं सगळं 5 वर्षाचं शेतकऱ्यांचं भवितव्य देणार आहोत आणि त्याला निर्णय क्षमता देणार आहोत की निर्णय तुझाच बाबा, तू करशील ते सर्व सर्व, तूच आमचा तिलदेव, तूच असणारा सर्व, आणि मग तो व्यक्ती जर मोहाला बळी पडला आणि अशी आजची घटना जी दुर्दैवी घडली की ज्या व्यक्तीने या ठिकाणी हातात यादी घेऊन विजयी उमेदवारांना शुभेच्छा देत त्यांची नावं पुकारायची असतात, म्हणजे यादी पुकारायची असते, त्याच्यामध्ये तो विसरूनच जातो की नावं सगळी झालीच नाही आणि तो मध्ये सगळ्यांचे आभार मानू लागतो. सत्ताधाऱ्यांचे आहे, दोन दोन वेळा नावं घेतली जातात आणि जे विरोधात आहे तिथे महिलेचं नाव विसरतो दुसऱ्या पॅनलच्या, आणि खऱ्या व्यापाऱ्यांची नावं दोन घेतो. एक आदिवासी सरपंच निवडून आला आहे त्याचं नाव घ्यायला विसरतो कारण ते विरोधातले आहेत. ही आत्तापासूनच अशी मानसिकता असेल तर सभागृहात बसलेल्या सत्ताधाऱ्यांची काय प्रवृत्ती त्यांना उद्या सोसावी लागणार आहे. आणि मला नक्की वाटतंय जसं आता शरदजी म्हणाले की खरोखरच हे 5 जण आहेत ना, ह्यांना चुकीचा कारभार, म्हणजे निवडून आलो पण आज तागायच्या इतिहासामध्ये निश्चितपणाने 75 सभागृहात जशी आशाताई या पुणे जिल्हा परिषदेमध्ये विरोधक कसा असावा जो ठसा उमटवला आहे त्यापेक्षाही हे 5 जण आहेत. हे 5 खूप झाले. हे 5 जेव्हा सभागृहात चुकीचा निर्णय होताना उठतील ना तेव्हा हे म्हणतील काय दुर्दैव आमचं की आम्ही आत्ता निवडून आलो, याच्या आधी आलो असतो तर ठीक होतं पण याच्यानंतर आम्ही चुकीचं काहीच करू शकणार नाही या सभागृहामध्ये. ही सतत भीती आणि चांगले निर्णय होतील ते जे जे चांगले निर्णय आणतील त्या चांगल्या निर्णयासोबत आम्ही पॅनल प्रमुख म्हणून जेवढे या ठिकाणी बाबा असेल, या ठिकाणी गांजे असतील, संतोष नानाकरे असतील, शरदजी असतील, मी असेल, राज्यात केंद्रात काही असो, पक्ष कोणता नाही, आम्ही पक्षीय पायताना बाहेर ठेवून इथे शेतकरी म्हणून शेतकरी पॅनल परिवर्तन करण्यासाठी आलो होतो आणि परिवर्तन आम्ही निश्चित करू. शेतकऱ्यांना जे कळलं नाही त्यांचा घात कोणी केला असेल तर त्या मतदाराने केलेला आहे, बिचारा शेतकऱ्यांचा याच्यात दोष नाही. म्हणून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी जे जे काही आम्ही अभिवचनं दिलेली आहेत रघुनाथ शेट्टे आपण पूर्ण करायचं आहे. आपण घेतलेला वसा वासा चालवायचा आहे आणि या जनतेला या शेतकऱ्यांना न्याय द्यायचाच आहे, त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आलेल्या संपूर्ण पॅनलला आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो, परंतु जे धडाडीने पळतील ती पुढची 5 वर्ष पुढच्या पंचवार्षिकला, परंतु तोपर्यंत हे जे काही घडलेलं आहे ते जनतेसमोर आम्ही आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक कशी जिंकली गेलेली आहे हे नुसतं बोलून दाखवण्यात पॉईंट नाही, जस्ट वेट अँड वॉच. माऊलीजी एक उदाहरण द्यायचं आहे, इंदापूरमध्ये आपण निवडणूक पाहिली आणि भूतोना भवितो अशी निवडणूक पाहिली की संपूर्ण पॅनल एकही मत वर नाही खाली नाही, असं निवडणूक मी तर माझ्या पूर्ण आयुष्यात पाहिली नाही, अशी निवडणूक व्हावी या जुन्नर तालुक्यात असा आमच्या सर्वांचा मानस राहील. आणि तशी निवडणूक की पॅनलमधलं एकही मत कमी नाही कुठेही नाही. 6 मताचं सांगितलं ना की यांची 6 मतं ज्या पद्धतीने जे 2 मताने विजयी झाले म्हणून बाहेर आले, बघा कसा त्यांनी भंडारा उधळला आहे. निकाल घोषित केलेला नव्हता, नाही, परंतु ज्या वेळेला हे विजयी म्हणून घोषित केल्यानंतर या ठिकाणी बाहेर आले, डिक्लेरेशन नेहमी नंतर होत असतं, शेवटीच होतं, परंतु ते झाल्यानंतर बाहेर आले, जल्लोष झाला, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भंडारा उधळला. परंतु ज्या वेळेला पुन्हा रिकाउंटिंग मागितली आम्ही सुद्धा सांगितलं करायला काही अडचण नाही कारण जेव्हा शंका असते तेव्हा करायचं असतं, हेच काय, पण त्याच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थाने आदिवासी कॅटेगरीमधून निवडून आलेला आमचा जनाभाऊ मरबळ याच्यासुद्धा त्यांनी काउंटिंग मागितली 22 मताने आलेला सरपंच, पण त्याची पण आम्ही मोठ्यापणाने सांगितलं घ्या पुन्हा रिकाउंटिंग घ्या, त्यांनीसुद्धा करायला लावली, पण त्याच व्यक्तीचं नाव शेवटी त्यांनी घेतलं नाही, ते पुन्हा तेवढ्याच मताने विजयी आहे ते जेव्हा घोषित करायला पाहिजे ते त्यांनी केलं नाही. जी महिला निवडून आली तिचं नावसुद्धा घेतलं नाही, म्हणजे असं प्रशासनातला अधिकारी कधी वागतो ज्यावेळी त्याच्या डोक्यात ठरलेलं असतं की सत्ताधाऱ्यांसोबतच राहायचं आहे, ती त्याची भूमिका असते. पण तू काळजी करू नका, आम्ही ह्याच्यासाठी दाद मागणार कारण जो अन्याय झालेला आहे या भाऊवर तो
अन्याय आम्ही दूर केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणचे 6 मतपत्रिकेवर जो शिक्का मारलेला आहे ते स्वतः शरदजींनी या ठिकाणी रघुनाथ शेट्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, मी देखील आणून दिलं. मी त्यांना सांगितलं की सर शिक्का मारल्याचं दिसतंय कारण खालून सुद्धा ते उमटलेलं आहे आणि शिक्का मारलाय दिसतो आहे. 6 पत्रिका एक असेल तर ठीक आहे, मी बी होऊ शकतं, परंतु 6 तुम्ही या ठिकाणी मूळ सल्ला त्या ठिकाणी असणारे मूळ अधिकारी आहात. तुम्ही पाहिजे तो वेळ घ्या, तुम्ही एकटे तुमचा सल्ला घ्या, तुमच्या सिनियरशी बोला. आज सगळी एवढी टेक्नॉलॉजी आहे की तुम्ही पाठवू शकता आणि तिथून व्हॉट्सअपवरून सुद्धा तुम्हाला निर्णय कळू शकतो योग्य आहे की अयोग्य, म्हणजे तुमच्या चॉईसप्रमाणे. परंतु तसं त्यांनी करण्याचं हे दाखवलं नाही, ते सारखे इकडे भिरवी बघत होते. तुम्ही पाहू शकता ते जे ज्या पद्धतीने पाहत होते आणि सत्ताधारी ज्या पद्धतीने अटॅक करत होते त्या अटॅकला ते त्याच पद्धतीने सामोरे गेले आणि त्यांनी सांगितलं की नाही मी निर्णय त्यांनी तो जाहीर केला. आम्ही पण तो स्वीकारला, पण तो स्वीकारत असताना आम्ही पण ठरवलं की इतकं धडधडीत खोटं आम्ही पचवून घेणारी लोकं नाही आहोत आणि त्यामुळे त्यामध्ये दादांसाठी जो काही करावा लागेल तो अट्टहास आम्ही करून त्यांना न्याय देण्याची भूमिका आमच्या सर्वांची आहे आणि ती केलीच पाहिजे, कारण नाही तर कोणाचा न्याय व्यवस्थेवर विश्वास जाणार नाही. न्याय देवता आहे हे जर समाजात टिकवायचं असेल तर हे केलंच पाहिजे, नाही तर पुन्हा कोणी न्याय मागायला किंवा न्याय देवतेकडे या ठिकाणी उभं राहायला येणार. संजय काळे यांनी ही निवडणूक मॅनेज केली असं म्हणायचं आपल्याला? वाणी साहेब, हे तुमच्यासारख्या व्यक्तीला माझ्यासारखीने सांगणं म्हणजेच न बोललेलं.